नमस्कार मंडळी, आज हरतालिकेचे व्रत. सकाळी घराच्या जवळ असलेल्या निसर्गरम्य ट्रेलमध्ये जाऊन एका ओढ्याच्या जवळची पूजेसाठी वाळू घेऊन आले. वाहत्या पाण्याजवळ मिळालेली ही वाळू खूप छान स्वच्छ होती आणि खूप छान वाटलं. घरी आल्यानंतर सगळं आवरून आधी दारापुढे रांगोळी काढली, पूजेची सगळी तयारी करून घेतली. पूजेला लागणारं सामान रात्रीच आधी काढून ठेवलं होतं, त्यामुळे खूप सोपं जातं. वाळूचा छान महादेव, पार्वती, तिच्या चार सख्या काढल्या आणि त्यांच्याभोवती वाळूनेच आरास केली. आपल्याकडे महिलांसाठी आणि कुमारिकेंसाठी सांगितलेलं हे एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. आधी गणपतीची पूजा केली, दुर्वांची जुळी, हळदी कुंकू, वस्त्रमाळा, फुलं वाहून गुळखोबऱ्याचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर महादेवाची आणि पार्वतीची मनोभावे पूजा केली. तिला बांगड्या, आरसा, फणी, अत्तर, कापसाचे वस्त्र, सौभाग्याचं लेणं दिलं. महादेवावर 108 महादेवाची नावं घेऊन पत्री वाहिली, गुळ, खोबरं, पंचामृत, फळाचा नैवेद्य दाखवला, आरती केली, त्यानंतर शिवस्तुती म्हटली, शिवलेला अमृत 11वा अध्याय म्हटला, हरतालिकेची कहाणी वाचली आणि सगळ्यांना सुखी ठेव म्हणून महादेवाकडे प्रार्थना केली. धन्यवाद.